मुलांनो, आतापर्यंत आपण रस्त्यावर पायी चालताना कोणते नियम पाळले पाहिजे याबाबत माहिती घेतली. आता आपण वाहन चालवताना वाहन चालकाने कोणते नियम पाळले पाहिजे याबाबत माहिती घेणार आहोत. तर वाहन चालकाने सर्वप्रथम रस्त्यावर वाहन चालवत असताना पायी जाणाऱ्या लोकांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी वाहन चालकाने नेहमी हॉर्नचा वापर करावा, तसेच इंडिकेटर वापरले पाहिजे. त्यामुळे पायी चालणारे लोक सावध होतील आणि अपघात टाळू शकेल. तसेच वाहन चालकाने झेब्रा क्रॉसिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या वाहनाचा वेग कमी करावा, तसेच वाहन थांबवावे. वाहन चालकाने झेब्रा क्रॉसिंगच्या पुरेसे मागे वाहन थांबवावे, ज्यामुळे लोकांना रस्ता ओलांडणे सोपे जाईल. तसेच इतर वाहनांना लोक रस्ता क्रॉस करत असलेले लवकर लक्षात येईल. वाहन चालकाने वाहन चालवताना दारू किंवा इतर नशेच्या प्रभावाखाली कधीही वाहन चालवू नये. तसेच पुढचा नियम आहे, वाहन चालकाने वाहन मागे घेताना दोन्ही मिररमध्ये पाठीमागे कोणी लोक चालत आहेत का याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून पायी चालणाऱ्या लोकांचे अपघात आपण टाळू शकतो. या सर्व गोष्टींचा वाहन चालकाने वाहन चालवताना नेहमी लक्षात ठेवाव्यात.